नाट्यमंदिराच्या नावाखाली तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेच्या मालमत्तेतून 50 कोटीचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप माजी आमदार व भाजपचे नेते शिरीष चौधरी यांनी केला आहे। नंदुरबार नगर परिषदेवर आता प्रशासक बसले असून नगरपालिकेचा कार्यभार प्रभारी मुख्याधिकारी पुलकित सिंग यांच्याकडे आहे। पुलकित सिंग यांनी वसुली अतिक्रमण अशांवर कारवाई करत चांगले काम केले असून शहराचे अतिक्रमण कमी केले व मोठ्या प्रमाणात नगरपालिकेची कर वसुली केली आहे, परंतु तत्कालीन सत्ताधारी व विरोधकांमध्ये यावरून चांगलीच झुंपली आहे। तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी नाट्य मंदिर व इतर नगरपालिकेच्या वास्तूच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला आहे। नगरपालिकेने नाट्य मंदिर व इतर वास्तू संस्था चालकांना चालवण्यास दिले आहेत। नाट्य मंदिर तसेच इतर वास्तूंचे लाईट बिल भाडे संस्थेला भरायचे असते, परंतु यांचे भाडे नगरपालिका भरत आहे व संस्थेच्या नावाखाली करोडो रुपये लाटले जात आहेत। यावरून सिद्ध होते की नाट्य मंदिर व इतर नगरपालिकेच्या वास्तूच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसत आहे। जवळपास 50 कोटीचा भ्रष्टाचार मुख्याधिकारी पुलकित सिंग यांनी उघड केला आहे। या संस्थेचे मालक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हेच असून 16 वर्षापासून त्यांनी संस्थेच्या नावाखाली भ्रष्टाचार करीत आहेत। यांच्यावर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत व आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही हायकोर्टात जाऊ, असे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी बोलताना सांगितले। गेल्या अनेक वर्षापासून आमची लढत होती नंदुरबार नगरपालिकेच्या नाट्य मंदिर संदर्भातला जो भ्रष्टाचार होता। आता IPS अधिकारी पुलकित सिंग साहेब हे CO म्हणून प्रशिक्षणला इथं आले असताना यांनी या सगळ्या गोष्टी निदर्शनात आणून दिल्या आणि या गोष्टींमध्ये नंदुरबार नगरपालिकेच्या प्रत्येक इमारतीला ही घरपट्टी लागते आणि ती प्रत्येक वर्षामध्ये 5 ते 10% वाढ होते या पद्धतीच्या नोटिसा संबंधित संस्था चालकांना दिल्या गेल्या। हा भ्रष्टाचार हा फार मोठ्या प्रमाणात आहे, कारण ज्यांचं लाईट बिल भरणं हे संस्थेचं होतं परंतु ते लाईट बिल नगरपालिकेने भरणार, ज्यांचं दुरुस्ती करायचं काम संस्था चालकाची होती परंतु ते नगरपालिकेने भरले गेल्या, असा असंख्य गोष्टीचा विचार केला असता नगरपालिकेच्या सगळ्या पैशांमध्ये हा जवळपास 50 कोटी रुपयाचा हा भ्रष्टाचार हा पुलकित सिंग साहेबांनी आज काढून दिलेला आहे। संबंधित जे संस्था चालक होते त्यांचे सर्वसा मालक जे म्हणता होतात की माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे सगळे संस्था चालक यांचेच सगळे संस्था होते आणि या संस्था हे याच्या दृष्टिकोनातून विचार केला की यांच्या रजिस्टर संस्था हे ऑडिट रिपोर्ट नाही काही न करता हे फक्त मायपावर मध्ये यांनी चालवलं आणि जनतेकडून मोठ्या प्रमाणात पैशांची वसुली करून घेतली, जेणेकरून एक व्यक्तीकडनं जवळपास 1 लाख रुपयाची वसुली आहे आणि यामध्ये जवळपास जो 16 वर्षापासून यांनी जे चालवलेलं आहे त्या 16 वर्षाचा सगळा पैसा म्हणजे जवळपास 3000 म्हणजे 32 दिवस कधी आता बुकिंग कधी विचार केला तर 35 ते 40 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे इथेच मोठ्या प्रमाणात झालेला आहे। लाईट बिल मध्ये भ्रष्टाचार आहे, देखभाल दुरुस्तीमध्ये भ्रष्टाचार आहे, या सगळ्या भ्रष्टाचाराची पोल माननीय IPS अधिकारी पुलकित सिंग साहेबांनी नजरेस आणून दिलं। आता यांच्यावर योग्य ती कारवाईची मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी माननीय महाराष्ट्र शासन यांच्याकडे करणार आहोत आणि यांनी नाही केलं तर आम्ही हायकोर्टामध्ये त्याची दाद मागणार।